नमस्कार, मंजिरीची मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक असा ढोकळा। चला तर मग आपण लगेच कृतीकडे वळूया। अगदी कमीत कमी साहित्यात हा ढोकळा तयार होतो, त्यासाठी आपण घेतलेला आहे एक मिक्सरचं भांडं। त्यामध्ये आपण 2 कप मोड आलेले मूग घालून घेऊया। मोड आलेले मूग नसतील तर साधे मूग 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले तरीही चालतील। यामध्येच आपण 2 हिरव्या मिरच्या घालूया। छोटासा आल्याचा तुकडा घालायचा आहे। 1/2 कप पाणी घेतलेलं आहे, त्यातलं थोडं पाणी आपण आत्ता घालूया, थोडं नंतर लागेल तसं घालूया। आणि हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। हे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत तोपर्यंत गॅसवर आपण एका कढईमध्ये पाणी घालून ते गरम करायला ठेवलेलं आहे हा ढोकळा वाफवण्यासाठी। आपण खूप बारीक पेस्टही केलेली नाहीये आणि एकदम जाडसरही ठेवलेलं नाहीये। मध्यम आकारात आपण 5 ते 6 वेळा मिक्सर फिरवून घेतलेला आहे। आपण आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूया। चवीनुसार थोडंसं मीठ घालायचंय। ढोकळा हा थोडासा गोडसर असतो म्हणून आपण 1 चमचाभर साखर घालणार आहोत। ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल। व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 1 इनोचं पाकिट घालणार आहोत आणि त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्यातलं 1/4 चमचा पाणी घालणार आहोत। लगेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। इनो व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपण याला एका ताटलीमध्ये काढून घेऊया। कढईमध्ये आपण पाणी ठेवलं होतं, ते छान प्रीहीट झालेली आहे। आता आपण यामध्ये ही ताटली ठेवून घेऊया। छान वाफ आलेली आहे। आपण ढोकळ्याचं मिश्रण असलेली ताटली यामध्ये ठेवूया आणि यावरती झाकण ठेवूया। झाकणाला आपण रुमाल बांधलेला आहे, त्यामुळे वाफेचं येणारं पाणी आपल्या ढोकळ्यावर पडणार नाही आणि आपला ढोकळा ओलसर होणार नाही। मीडियम गॅसवरती आपण 15 ते 20 मिनिटं याला वाफवून घेऊया। दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत। सुरी आपण घालून बघितली, क्लीन येत आहे। आपला ढोकळा झालेला आहे। आपण गॅस बंद करून घेऊया आणि याला थोडस थंड करून घेऊया। ढोकळा आपला गार होतोय तोपर्यंत आपण त्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। छोटी कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे। 2 ते 3 चमचे आपण तेल घालूया। तेल छान तापलेलं आहे। मोहरी घालूया 1 चमचाभर, 1/2 चमचा जिरे, हिंग, थोडस पाणी, 1/2 चमचा साखर घालायची आणि 1/2 लिंबाचा रस घालूया, 1 साधारण 1/2 ते 1/2 चमचा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता आपण गॅस बंद करूया। आता ढोकळा आपण कट करून घेऊया आणि त्यावरती ही फोडणी घालूया। ढोकळा आपला छान गार झाला आहे आणि फुललं पण आहे छान।
याला आता आपण कट करून घेऊया। फोडणी घालूया आपण। सगळ्या बाजूंनी आपण फोडणी छान घालून घेतलेली आहे। आता यावरती थोडंसं ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर। तयार झालाय आपला छान पौष्टिक मोड आलेल्या मुगाचा ढोकळा। अशाच साध्या सोप्या नवनवीन आणि पौष्टिक रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।